नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण बटाटा ग्रेव्ही भाजी करूया। खूप छान होतं, करून पहा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। साहित्य पाहूया। 3 टोमॅटो, 2 मोठे कांदे, 1 लसणाचा गड्डा, आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता। मी आता हे पाण्यात ठेवले कढीपत्ता। आपण पहिला चिरून घेऊ, टोमॅटो कांदा कट करून घेऊया। दोन टेबलस्पून तेल तापलं, कढीपत्ता, कांदा, लसूण आणि मिरची। कांदा सोनेरी होते भाजून घेऊ। लोखंडी कढई तेल घालून तापवायला ठेवले, तेल तापलं, बटाटा थोडस लालसर तळून दिला, सगळं बटाटा एकदमच घातला। कांदा छान भाजलं, सोनेरी कलर। शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे 1/4 कप किंवा काजू घाला 1/4 कप। भाजीला घट्टपणा छान येतो। कोथिंबीरचे कांदे, देठ, कोथिंबीरचे देठ, टोमॅटो, आलं, गॅस मिडियम ठेवा आणि 5 मिनिट भाजून घेऊया। टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं। त्याला तिखट किंवा प्लेन तिखट मी 2 चमचे घेतले। आपापल्या आवडीनुसार तिखट घ्या। कुणाचं तिखट खूप तिखट असतं, कुणाचं तिखट कमी असतं, त्यामुळं आपल्या आवडीनुसार घ्या। मी आता हे 2 टेबलस्पून घेतले, 1 त्या चमच्यानी 2 चमचे, ह्या चमच्याने 1 चमचा गरम मसाला, ह्या चमच्याने 1 चमचा गोडा मसाला, कसुरी मेथी 1 चमचा, मीठ चवीनुसार 1/4 टीस्पून, हळद। मी थोडंसं साखर घालते, तुम्हाला आवडत असेल तर साखर घाला, साखर टेस्ट छान येते भाजीला। कारण टोमॅटो असताना साखर घातलं की टेस्ट छान येते। आणि हे मी बीटचं पावडर तयार करून ठेवले कलरसाठी, 1 चमचा बीटचा पावडर। कलर खूप छान येतो आहे भाजीला। हे बघ, टोमॅटो छान शिजलं असं दाबलं की टोमॅटो छान शिजलं, एकदम असं मऊ झालं।
आता पण हा मसाला घालूया. तिखट कुठलंही तिखट वापरा, प्लेन तिखट वापरा किंवा मसाला तिखट वापरा. बीटचं पावडर, कसुरी मेथी, गोडा मसाला, गरम मसाला, हळद, मीठ आणि साखर. आता एक 2 मिनिट भाजून घेऊ. मसाल्याचं गॅस बंद करा. आता आपण हे गार करून घेऊया आणि मग मिक्सरला फिरवून घेऊया. आता 5 मिनिट गार करून घेऊया. एकदम छान पेस्ट झाली. पाणी घालू नका. आता तुम्हाला हवं तेवढं त्यातलं ग्रेव्ही वापरा आणि उरलेले ग्रेव्ही एका डब्यात घालून फ्रीजला ठेवून टाका. 8 दिवस ग्रेव्ही छान राहते. पाणी मात्र मिक्सरला फिरवताना पाणी मात्र घालू नका. आता आपल्याला हवं तेवढं ग्रेव्ही घेऊया आणि बाकीचं डब्यात घालून फ्रीजला ठेवूया. मिक्सरला फिरवून घेऊया. ग्रेव्हीचंच भांडं वापरा, धुऊ नका, काही होत नाही. आता आपण त्याच्यातच फोडणी घालूया, कारण सगळा मसाला लागलेला असतो त्यालाच. 1 चमचा मी घरचं लोणी घेतलं आहे. तुम्ही बटर घ्या किंवा तेल घ्या. मी आता लोणी घेतले. लोणी वितळलं. दोन चमचा ग्रेव्ही घेतली. तुम्हाला हवं तेवढं ग्रेव्ही घ्या. ग्रेव्हीत पाणी घातलेने त्यामुळे लगेच भाजत बघा हे झालं का. गोळा तयार झाला. मिक्सरला फिरवताना पाणी घालू नका, म्हणजे लगेच मसाला भाजतो. छान वास पण छान यायला लागले मसाल्याचा. तळलेला बटाटा, बटाट्याच्या वाटणीचा पनीर घाला, कुठली पण भाजी पनीर घाला, फ्लावर घाला किंवा कुठले पण उसळ डाळी घाला शिजवून. ह्या एका ग्रेव्हीमध्ये तुम्हाला कुठल्याही भाज्या करा छान लागतात. डाळीला सुद्धा ही ग्रेव्ही वापरली ना घरातल्या दुधावरची साय 1 चमचा. गरम पाणी. घट्ट ठेवा ग्रेव्ही. एका डब्यात भरा आणि फ्रीजला ठेवून टाका. 15 दिवस ग्रेव्ही छान राहते. कलर पहा, भाजी छान शिजली. गॅस बंद करूया. सगळं घरातलंच सामान आहे. चला आजच भाजी बनवून बघा आणि नक्की कमेंट्स करा. खूप मस्त आणि छान होतं भाजी. उरलेली ग्रेव्ही फ्रीजला ढकला,
15 दिवस ग्रेव्ही छान टिकतो. आता बटाट्याच्या वाटणीचं पनीर घाला, फ्लावर घाला, उसळ, पण ते ह्या ग्रेव्ही खूप छान लागतं. डाळी शिजवा आणि ह्या ग्रेव्हीमध्ये घाला, छान लागतं. पनीर घाला, कोफ्ता घाला, मस्त होतं भाजी. ग्रेव्ही मात्र नक्की करून पहा.